ताज्या बातम्या आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी एस प्राईम मराठी ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा. माझी बहीण चंद्रभागा करतेसे पापभंगा असं संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात म्हटलं. त्यामुळं चंद्रभागेच्या पावित्र्याचा महिमा सर्वांना माहीत आहे. त्याचप्रमाणे आज पांडुरंगाला स्नान घातलं जातं, कारण आज ग्रहण आहे. ह्या ग्रहणाचं शुद्धीकरण पावित्र्य जपावं लागतं. या परंपरेनुसार आज पांडुरंगाच्या मंदिरातील अनेक सेवकरी आज ह्या चंद्रभागेचं पाणी घेऊन जाऊन पंढरपूरच्या पांडुरंगाला स्नान घातलं जातं आणि तिथला परिसर पावित्र्य राखलं जातं, स्वच्छ केला जातो, शुद्धीकरण केलं जातं. काय सांगू शकता याबाबत? आज खग्रास सूर्यग्रहण असल्यामुळे श्री पांडुरंगाला चंद्रभागेचे स्नान घेऊन चंद्रभागेचे पाणी घेऊन आम्ही ग्रहण लागल्याचं स्नान 4:55 घालणार आहोत. त्यानंतर 6:30 दरम्यान ग्रहण सुटलेल्याचं स्नान असे 2 स्नान घालणार आहोत. त्याप्रमाणे आम्ही सर्व मंदिर कर्मचारी वृंद या ठिकाणी पांडुरंगाची सेवेकारी या नात्याने या ठिकाणी स्नानासाठी आलेलो आहोत. बरोबर जाताना सर्वांनी आपापल्याबरोबर भांडे भरून पाणी घेतलेलं आहे चंद्रभागेचं आणि ते आता आम्ही अभिषेक म्हणून घालणार आहोत. चंद्रभागा नदीच्या पाण्याने श्री पांडुरंगाला 2 आंघोळ घातली जाते, एक ग्रहण लागण्याच्या अगोदर आणि एक ग्रहण सुटल्यानंतर. त्यामुळं त्याचं पावित्र्य आजपर्यंत जपण्याची परंपरा आहे. कॅमेरामन ऋषिकेश नांदुरेसह जाकीर नादाब.